सोना आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण. सोन्याचे दर 1200 रुपयांनी तर चांदी 3000 रुपयांनी घसरली. खरेदीदारांना मोठा दिलासा. प्रॉपर्टी मालकांना दिलासा. इंडेक्सेशनचा पर्याय पुन्हा मिळणार, त्यामुळे कराचा बोजा कमी होणार. येत्या 9 ऑगस्टला शिवनेरीवर शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा सुरू करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कुठेतरी पाणी मुरतंय. फरार कर्णबाळाचा पोलीस शोध का घेत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल. त्यांनी राजकारण करत राहावं, आम्ही फक्त विकास करू. विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर. क्रॉस वोटिंग प्रकरणी चर्चेत आलेले काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुंबईकडे रवाना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार खोसकरांची भूमिका. पुण्यात साखर कामगारांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा. पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी कामगार आक्रमक. नागपुरातल्या काटोलमध्ये मूर्तीगावात लाच घेताना सरपंचासह एकाला अटक. 3 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. नाशकात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर होणार कडक कारवाई. जिल्हा परिषद प्रशासनानं बोलावली बैठक. कर्मचाऱ्यांचंही धाबेदण आणले. सांगलीत महाविद्यालयातल्या युवतीवर तिच्या पतीचा चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये युवती जखमी. हल्ल्यानंतर पती फरार. 6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, मात्र दोघांमध्ये वाद.